मित्रांनो, UGC अर्थातच विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यार्थ्यांकरता एक अत्यंत महत्वाचा आणि आनंददायी असा निर्णय घेतलेला आहे। तर तो निर्णय काय आहे हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांकुर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि आशा करतोय की व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि वेळोवेळी अशाच खात्रीशीर अपडेट करता शब्दांकुर या यूट्यूब चॅनलसोबतच शब्दांकुर या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका। तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, UGCचे अध्यक्ष डॉक्टर एम जगदीश कुमार यांनी अशी घोषणा केलेली आहे की आता एका विद्यार्थ्याला एकाच वेळी दोन विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या कोर्सेस करता ऍडमिशन घेता येणार आहे। त्याचप्रकारे एकाच विद्यापीठामध्ये सुद्धा एक विद्यार्थी एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या डिग्री किंवा PG करू शकतो। म्हणजे कसं तर लक्षात घ्या, समजा एखाद्या विद्यार्थ्याला एका वेळेला BSc करायचं आहे मात्र त्याच वेळेस त्याची कॉमर्स सुद्धा करायची इच्छा आहे, तर तो विद्यार्थी आता एकाच वेळेला दोन वेगवेगळे डिग्री कोर्सेस करू शकणार आहे। अत्यंत आनंदाची अशी ही बातमी आहे, कारण अनेक विद्यार्थ्यांना घरच्यांच्या मर्जीस्तव किंवा नाईलाजास्तव वेगळ्या कोर्सला जावं लागतं, मात्र त्यांची इच्छा दुसरा कोर्स करायची असती, तर अशा विद्यार्थ्यांना यामुळे नक्कीच दिलासा मिळेल आणि एकाच विद्यापीठामध्ये सुद्धा तुम्ही आता वेगवेगळ्या दोन डिग्रीला ऍडमिशन घेऊ शकणार आहात। सोबतच वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये सुद्धा तुम्हाला या दोन वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना आता ऍडमिशन घेता येणार आहे, अशी महत्वाची घोषणा UGCचे अध्यक्ष डॉक्टर एम जगदीश कुमार यांनी केलेली आहे। त्याचप्रकारे त्यांनी असं सांगितलं आहे की 12वीचा निकाल लागल्यानंतर लवकरच महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्यास परवानगी देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग नवीन मार्गदर्शक तत्व घेऊन येत आहे आणि या संदर्भातील जो GR आहे तो आज म्हणजेच बुधवारी सायंकाळपर्यंत वेबसाईटवर जाहीर होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। तर मित्रांनो, नक्कीच आनंदाची अशी बातमी आहे की तुम्हाला एकाच वेळेला दोन डिग्री करता येणार आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन सुद्धा वेगवेगळ्या फॉर्मॅटमधून तुम्ही आता करू शकणार आहात। तर अशा प्रकारे ही आनंदाची अशी बातमी आज UGCने दिली होती, तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मनपूर्वक धन्यवाद।